निपुण भारत अभियान पायाभूत साक्षरता व संख्यादान FLN अंतर्गत निपुण भारत म्हणजे नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्यूमरसी हे याचं निपुण भारतचं लॉन्ग फॉर्म आहे. तर मित्रांनो, तर हे जे अभियान आहे सन 2026-27 पर्यंत याता तिसरीपर्यंतचे प्रत्येक मूल पायाभूत भाषिक साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करेल यासाठी अध्ययन निर्मिती करणे यासाठी महत्त्वाचे आहे. त्या संदर्भात प्राथमिक शाळेतील पूर्वप्राथमिक ते इयत्ता तिसरीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यास सन 2026 पर्यंत पायाभूत स्तरावर समजपूर्वक वाचन लेखन व संख्याज्ञान प्राप्त होणे सदर अभियान राष्ट्रीय शिक्षण धोरणनुसार 2026-27 पर्यंत राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता तिसरी वय वर्ष 3 ते 9 पर्यंत बालकामध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वृद्धी होण्याच्या दृष्टीने निपुण भारताशी संलग्न आहे. निपुण भारत अभियान उद्दिष्टे या ठिकाणी आपल्याला 8 उद्दिष्टे दिलेली आहेत. ती काळजीपूर्वक वाचून ती समजून घेणं खूप महत्त्वाची आहे. यामध्ये भाषा व गणित विषयाशी संबंधित 8 उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. ती उद्दिष्टे पहा, समजून घ्या. निपुण भारत मोहिमेअंतर्गत 3 मुख्य ध्येये ठेवण्यात आलेली आहेत. पहिले मुख्य ध्येय आहे बालकांचे आरोग्य व स्वास्थ्य विकास. दुसरे ध्येय आहे बालकांचा प्रभावी संवादक म्हणून विकास होणे. आणि तिसरं ध्येय आहे बालक एक सहभागी अध्ययनार्थी आणि स्थानिक परिस्थितीशी समन्वय साधता येणे हे खूप महत्त्वाचे आहे. तसेच निपुण भारत अभियान हे एक अभियान काही फक्त सीमित नसून ती प्रादेशिक नसून ते राष्ट्रीय, राज्य, जिल्हा, तालुका व शाळा स्तरावर अभियान पंचस्तरीय अंमलबजावणी यंत्रणा स्थापन केली आहे. या अभियानाअंतर्गत प्रत्येक जिल्हास्तरीय ठिकाणी जिल्हास्तरीय सुकाणू समितीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या सुकाणू समितीचे अध्यक्ष माननीय जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे आहेत. तर या निपुण भारत अभियानाचे मिशन डायरेक्टर म्हणून जिल्ह्याचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे असतील. जिल्हास्तरीय सुकाणू समितीची जबाबदारी एक आहे मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा जिल्हा पातळीवर सुकाणू समितीमार्फत घेतला जाईल. जिल्हास्तर सुकाणू समितीची बैठक 3 महिन्यातून 1 व्हावी. सदर समिती मूलभूत संख्याज्ञान आणि साक्षरता अभियानाचे दिशानिर्देश करेल. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी राज्य येथे क्षेत्रीय स्तरावरील घटकांशी समन्वय, त्याचबरोबर जिल्हा प्रकल्प सहनियंत्रण कक्ष म्हणजे PMO पण संरक्षणा करण्यात आलेली आहे. याचे संचालक CEO असतील आणि जिल्हा प्रकल्प सनियंत्रण कक्ष DPMU जबाबदारी पण या ठिकाणी 3 प्रकारे दिलेली आहे. ती आपल्याला या PDFमध्ये आपल्याला दिसत आहे. शाळा व्यवस्थापन समिती किंवा समुदाय आणि पालक यांच्यासुद्धा जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत. शाळा व्यवस्थापन समिती समुदाय पालकांनी स्पष्टपणे प्रत्येक इयत्तेवर उत्तीर्ण पातळी समजून घेणे खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर मुलांचे शालेय तपासणी, त्यांची बैठक व्यवस्था आणि अभ्यासापण आवश्यक आहे. निपुण भारत अभियान जाणीव जागृती खूप महत्त्वाची आहे. ते गाव, त्याचबरोबर शहर, नगर अशा ठिकाणी, त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरापर्यंत त्याची जाणीव जागृती खूप महत्त्वाची आहे. आणि या निपुण भारत अभियानांतर्गत महत्त्वाचा जो घटक आहे ती म्हणजे शिक्षक भूमिका. या ठिकाणी शिक्षकांची भूमिका पण खूप महत्त्वाची आहे. दैनंदिन पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानाकरिता टप्पा दैनंदिन कृती वेळापत्रक भाषेसाठी 90 मिनिटे आणि संख्याज्ञानासाठी 60 मिनिटे कालावधी असणे गरजेचे आहे. शाळा पूर्वतयारीला विशेष महत्त्व देणे. प्राथमिक स्तरावरील पूर्वसाक्षरता व संख्याज्ञानाबाबतचे अध्ययन अध्यापन सक्षमीकरण करणे.
छापील किंवा मुद्रित साहित्याने शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध असा परिसर तयार करणे, मुलांच्या क्षमताधिष्ठित अध्ययनासाठी पाठ्यपुस्तकांचा एक संसाधन सामग्री म्हणून वापर करणे, मुलांच्या घरातील भाषेवर भर देणे गरजेचे आहे. या प्रकारची शिक्षकांची भूमिका आपल्याला दिलेली आहे. या झाल्या शिक्षकाची भूमिका. शिक्षकांनी वर्ग संप्रेषण कालावधीमध्ये लक्षात ठेवायचे काही मुद्दे पण दिलेले आहेत, ती काळजीपूर्वक वाचा. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान FLN मिशन हेतू भाषा आणि गणिताची घटक व ध्येये देण्यात आलेली आहेत. तर यातील भाषा विषयासाठी मौखिक भाषा विकास, आकलनात्मक वाचन, ध्वनीबाबत जाणीव जागृती, ओघवते वाचन, डिकोडिंग म्हणजे निसांकेतीकरण, छपाईबाबत संकल्पना, शब्दसंग्रह, लेखन आणि वाचन संस्कृती असे 9 घटक देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर गणित विषयासाठी पण पायाभूत संख्याज्ञान म्हणजे न्यूमरसी यातील घटक देण्यात आलेली आहे. संख्यापूर्व संबोध, संख्या आणि संख्यावरील क्रिया, आकार आणि अवकाशीय संबोधाचे आकलन, मापन आणि आकृतीबंध असे पायाभूत संख्याज्ञान विषयावर एकूण 5 घटक या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. ही 5 घटक देण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर निपुण भारत मिशन लक्ष्यसूची पण या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर बालवाटिका या गटासाठी भाषा विषयासाठी अक्षर आणि संबंधित ध्वनी ओळखणे, कमीत कमी 2 अक्षरातील सहज शब्दांचे वाचन आणि गणित विषयासाठी 10 अंक ओळख आणि वाचन, संख्या, वस्तू, आकृती, प्रसंग क्रमाने लावणे. इयत्ता 1 मराठी विषयासाठी वयोगटानुसार अपरिचित धड्यातील छोटी छोटी वाक्य अर्थपूर्ण वाचणे, ज्यामध्ये 4-5 सहज शब्द असतील. 99 संख्या वाचन आणि लेखन करणे, साधी बेरीज वजाबाकी करणे. इयत्ता 2 मराठीसाठी अर्थपूर्ण वाचन 45-60 शब्द प्रति मिनिट आणि गणित विषयासाठी 999 संख्या वाचन आणि लेखन करणे, 99 संख्या वजा करणे. आणि इयत्ता 3 अर्थपूर्ण वाचन कमीत कमी 60 शब्द प्रति मिनिट आणि गणित विषयासाठी 9999 संख्या वाचन आणि लेखन करणे, साधा गुणाकार समस्या सोडवता येणे असे बालवाटिका म्हणजे वय वर्ष 3-9 वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी लक्ष निर्धारित केलेली आहेत. ही लक्ष्य पूर्ण करणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर पंचायत समिती लांजातर्फे पुढील नियोजन करण्यात आलेले आहे. निपुण भारत अभियान अंमलबजावणी तालुका लांजा, भारत सरकारच्या नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्यूमरसी म्हणजे निपुण भारत अंतर्गत मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान. महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय दिनांक 27 ऑक्टोबर 2021, स्तरीय प्रशिक्षण दिनांक 3-8-2022 रोजी, केंद्र प्रमुख साधन व्यक्ती व भाषा व गणित निपुण मित्र असे एकूण व्यक्ती उपस्थित होते. तालुकास्तरीय प्रशिक्षण 4-8-2022 रोजी संपन्न झाली. तालुकास्तरीय प्रशिक्षणासाठी प्रत्येक केंद्रातील केंद्रप्रमुख व केंद्रातील भाषा व गणित निपुण मित्र असे 63 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. शासन परिपत्रकाप्रमाणे दिनांक 6-8-2022 रोजी प्रत्येक केंद्रामध्ये इयत्ता 1-5 अध्यापन करणारे शिक्षक व अंगणवाडी सेविका यांची निपुण भारत अंतर्गत शिक्षण परिषद घेण्यात आली. या शिक्षण परिषदेला 397 शिक्षक व 203 अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेला गट शिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी व साधन व्यक्ती यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन शिक्षण परिषदेची प्रभावी अंमलबजावणी होती की नाही याची खातरजमा करण्यात आली. काही ठिकाणी प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही असे आढळून आले, त्यामुळे पुन्हा एकदा भाषा व गणित निपुण मित्र यांची
दिनांक 10/8/2022 रोजी तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली व पुन्हा केंद्रस्तरीय शिक्षण परिषद दिनांक 13/8/2022 रोजी घेण्यात आली. इयत्ता पहिली ते तिसरीपर्यंत 375 दिव्यांग विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना निपुण भारत अंतर्गत शाळा भेटीमध्ये विद्यार्थ्यांना अध्ययनशैली, आत्मविश्वास, व्यक्तिगत स्नेह, स्वयंप्रोत्साहन इत्यादी आढावा घेण्यात येतो. तालुकास्तरीय या अभियानाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकांना सनियंत्रण माहितीचे संकलन व विशेष गरजा असलेली व संत गतीने शिकणारी मुले यांना समावेशक शिक्षणाअंतर्गत मार्गदर्शन केले जाते. निपुण भारत अभियानांतर जाणीव जागृती होण्यासाठी शाळा स्तरावरील शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये सर्व सदस्यांना मार्गदर्शन केले जाते. शाळा स्तरावर 5 किंवा 6 विद्यार्थ्यांना माता पालक गट स्थापन केले असून दर आठवड्याला एकत्र येऊन प्राप्त होणाऱ्या आयडिया, व्हिडिओ व कार्ड याबाबत अंमलबजावणी केली जाते. शाळा स्तरावर महिन्यातून एकदा माता पालक गटाला शाळेत बोलावून कामकाजाचा आढावा घेतला जातो. शाळा स्तरावर माता पालक गटांचा उत्साह वाढविण्यासाठी रांगोळी स्पर्धा, पाककला, महिला मेळावा इत्यादी विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. एकंदरीत 3 ते 9 वयोगटातील मुलांना मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी शिक्षक, पालक, समाज सर्वांनी विद्यार्थ्यांचा भावी शिक्षणाचा पाया मजबूत करणे गरजेचे आहे. यासाठी लांजा तालुका, जिल्हा रत्नागिरी सर्वतरी प्रयत्न करत आहे. पुढे काही क्षणचित्रे दिलेली आहे जी तालुक्यात अंमलबजावणी केली आहे. ಆದಿವಂದು ಯಾ ಭಗವಂತ ಆದಿವಂದು ಯಾ ಭಗವಂತ ಮಾಯ ಭೂಮಿ ಭಾರತ ಮಾತಾ ಸರ್ವ ಧರ್ಮ ಶಾಂತಿ ಸಮತಾ ಗುರುಜನ ಮಾತಾ ಪಿತಾ ರಾಷ್ಟ್ರ ಪಾಲನ ಕರ್ತ ವಿಜಯ ಗನ್ನದಾತ ವೈಜ್ಞಾನಿಕ ರಕ್ಷಣ ಕರ್ತ ಮಾತಾನ್ ಭಗಿನಿ ಭ್ರಾತಾ ಸ್ಮರು ಪುರಾಣ ಬೈಬಲ್ ಗೀತಾ ಸ್ಮರು ಪುರಾಣ ಬೈಬಲ್ ಗೀತಾ ಅತಗಿರು ಏಕಚ ಕಿತ್ತ ಅತಗಿರು ಏಕಚ ಕಿತ್ತ ಧ್ಯಾಸಂಚಾ ಗುಣವತ್ತಾ 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 ಧ್ಯಾಸಂಚಾ ಗುಣವತ್ತಾ बलवान गुणवान हो चारित्र्याची खाण घेऊ सोबत तंत्रज्ञान शिकवूया नीतिमत्ता गुणवत्ता 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 ध्यास आमचा गुणवत्ता 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 ध्यास आमचा गुणवत्ता प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र सरल झेपणार हे राष्ट्र राष्ट्र बांधणी उत्कर्षा परशु पावन बुद्धिमत्ता गुणवत्ता 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 ध्यास आमचा गुणवत्ता 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 ध्यास आमचा गुणवत्ता ಶಿಕ್ಷಣ ಸ್ವೀಕರಿಸಿ
हमी देतो उत्कृष्टता 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 लाऊपणास सारी सत्ता आमचा गुणवत्ता 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 ध्यास आमचा गुणवत्ता गुणवंतास देऊ सन्मान कर्तृत्वाचा ठेवू मान सोयी सुविधा प्रशिक्षण सोयी सुविधा प्रशिक्षण समृद्ध करूया सारी मत्ता गुणवत्ता 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 भास आमचा गुणवत्ता ध्यास आमचा गुणवत्ता 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 ध्यास आमचा गुणवत्ता भगवंता आदिवंदु या भगवंता माय भूमि भारत माता सर्व शांति समता गुरुजन माता पिता राष्ट्राचा पालन करता निसर्ग अन्नदाता रक्षण करता माता भगिनी दाता स्मरु पुराण बाइबल गीता स्मरु पुराण बाइबल गीता आता गिरू एकच किता ध्यास आमचा गुणवत्ता 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 ध्यास आमचा गुणवत्ता बलवान गुणवान हो चारित्र्याची खाण घेऊ सोबत तंत्रज्ञान घेऊ सोबत तंत्रज्ञान शिकवूया नीतिमत्ता गुणवत्ता 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 ध्यास आमचा गुणवत्ता 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 ध्यास आमचा गुणवत्ता